हॅलो ईच अँड एव्हरी वन द वन हु इज वॉचिंग माय व्हिडिओ ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत मी अंकिता तुमची कॉमर्स एज्युकेटर आजच्या या लेक्चरमध्ये अकाउंटिंग आणि ऑडिटिंग यावर इम्पॉर्टंट एम सी क्यू डिस्कस करणार आहेत जेणेकरून हे एम सी क्यू तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये उपयोगाला पडतील आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते रोज संध्याकाळी सहा वाजता मी माझा व्हिडिओ ग्लोबल ऑनलाईन मराठीवर टाकणार आहे त्यामुळे प्लीज ग्लोबल ऑनलाइन मराठीला सहा वाजता करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला भेटेल ओके लेक्चरला सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते ग्लोबल ऑनलाईनने एम एस सेट दोन हजार बावीस साठी कॉमर्स पेपर टू साठी प्रिपेरेशन कोर्स लॉन्च केला आहे ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जातील तेही दहाही युनिटचे फुल सिलेबस टेस्ट सिरीज कव्हरिंग वन थाउजंड एम द डिटेल सोल्युशन प्रोवाइड केले जातील प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर फ्रॉम इयर टू ट्वेंटी कव्हरिंग वन थाउजंड एम सी क्यू विथ द डिटेल सोल्युशन प्रोवाइड केले जातील त्याचबरोबर फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स ते पण डिटेल एक्सप्लेनेशन सोबत प्रोव्हाइड केले जातील आणि जर हा कोर्स तुम्ही घेतला तर तुम्हाला इमिजिएटली व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल जिथे तुम्हाला कुठचाही प्रॉब्लेम असला कुठचाही इश्यू जर डिस्कस करायचा असला तर तुम्ही तो इमिडिएटली त्या ग्रुपमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली थेट एज्युकेटर सोबत पण डिस्कस करू शकता हा कोर्स आम्ही तुम्हाला फक्त फायव्ह मध्ये प्रोव्हाइड करत आहोत आणि जर हा कोर्स तुम्ही घेतला तर पेपर चा जो कोर्स आहे तो तुम्हाला मध्ये प्रोव्हाइड केला जाईल आणि तुम्हाला तर माहितीच असेल की पेपर वन हा किती इम्पॉर्टंट आहे स्कोअर करण्यासाठी हो ना तर त्यामध्ये आम्ही तुम्हाला फिफ्टी मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहोत जे की तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत प्रोव्हाइड केले जातील फुल सिलेबस नोट्स प्रोव्हाइड केले जाईल व्हिडिओ लेक्चर्स डिटेल एक्सप्लेनेशन सोबत प्रोव्हाइड केले जाईल प्रॅक्टिस एम सी क्यू आणि प्रिव्हियस इयर एमसी क्यू पण तुम्हाला डिटेल सोल्युशन सोबत दिले जाईल याचा जे न्यू रजिस्ट्रेशन आहे ते ऑलरेडी सुरू झालं आहे ज्यामध्ये खूपशा जणांनी ऑलरेडी ऍडमिशन पण घेतलं आहे तुम्ही कशाची वाट बघता मोबाईल आणि आजच जॉईन करा आणखी एक खूपच महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा जो ग्लोबल ऑनलाइन ऍप जो आहे तो तुम्हाला तो तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअर मध्ये भेटेल जो कि तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आता कसा डाउनलोड करायचा हा खूपशा जणांच्या मनात प्रश्न असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जस्ट प्ले स्टोअर वर जा आणि तिथे टाईप करा ग्लोबल ऑनलाईन जिथे तुम्हाला हा लोगो बघायला मिळेल त्याच्यावर क्लिक करा आणि तो इन्स्टॉल करा तुमच्या मोबाईलमध्ये जेव्हा तुम्ही तो लोगो इन्स्टॉल कराल त्यावेळी तुम्हाला आत गेल्यानंतर असा व्ह्यू बघायला मिळेल त्याच्यात गेल्यानंतर तुम्हा तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे म्हणजे की एम एस सेट कॉमर्स त्यानंतर तुम्हाला तिथे स्टडी मटेरियल जे कुठचंही कंटेंट आहे जे नोट्स आहेत टेस्ट आहेत व्हिडिओज आहेत ते सगळं तिथे बघायला मिळेल आणि हा जो कोर्स आहे तो आम्ही ऍट प्रेझेंट ऑफर वर देत आहोत इथे तुम्ही बघू शकता आणि डिस्काउंट पण प्रोव्हाइड केला जाईल ज्यासाठी तुम्हाला हा ऍप डाउनलोड करायचा आहे त्यानंतरच तुम्हाला हे सगळं काही बघायला मिळेल आणि जर तुम्हाला डाउनलोड करायला कुठलाही इशू येत असेल कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर दिलेल्या नंबरवर जस्ट कॉल करा आणि तिथे तुम्ही इन्क्वायरी करू शकता अदरवाइज तुम्हाला याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोवाइड केली आहे त्या लिंक वर तुम्ही क्लिक कराल तर हा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकाल उके? नफा आणि तोटा खाते खालील प्रमाणे एका वर्षाच्या कालावधीसाठी तयार केले जाते आणि ऑप्शन्स आहेत आवर्त संकल्पना सेकंड ऑप्शन आहे व्यवसाय संस्था संकल्पना थर्ड ऑप्शन आहे अक्रुव्हल संकल्पना आणि लास्ट ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे आवर्त टाइम इंटरव्हल संकल्पना देखील म्हटले जाऊ शकते तो असा कालावधी आहे ज्या दरम्यान व्यावसायिक उपक्रमांना वैशिष्ट्य अंतराने आर्थिक विवरण तयार करणे आवश्यक असते सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे व्यवसाय संस्था संकल्पना म्हणजे बिझनेस अँड टी कन्सेप्ट व्यवसाय अस्तित्व संकल्पना अंतर्गत व्यवसायाची स्वतंत्र अस्तित्व असणे आणि त्याच्या मालकापेक्षा वेगळी असते संस्थेचा दृष्टिकोन व्यवसाय अँटरप्राइज ला स्वतःच्या अधिकारात एक संस्था मानतो आणि निधी प्रदान करणाऱ्या पक्षापेक्षा वेगळा असतो थर्ड जो ऑप्शन आहे तो आहे अक्रुव्हल कन्सेप्ट म्हणजेच अक्रुव्हल संकल्पना एखाद्या गोष्टीची जमा करणे म्हणजे अर्थशास्त्रात कालावधीत व्याज किंवा भिन्न एकत्र करणे आणि ऑप्शन आहे तो आहे वरीलपैकी काहीही नाही प्रॉफिट अँड लॉस्ट अकाउंट म्हणजेच नफा आणि तोटा खाते नियतकालीन संकल्पनेच्या अनुसरण करून एका वर्षाच्या कालावधीसाठी तयार केले जाते ही जी संकल्पना आहे कि प्रत्येक लेखा कालावधीशी संबंधित आर्थिक क्रियाकलाप असतो आणि क्रियाकलाप मोजला जाऊ शकतो त्याचा हिशोब केला जाऊ शकतो आणि त्याचा अहवाल दिला जाऊ शकतो इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल आवर्त संकल्पना ऑप्शन नंबर ए एकूण नफा समान आहे आणि ऑप्शन्स आहेत ओपनिंग स्टॉक प्लस खरेदी मायनस क्लोजिंग स्टॉक सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे निव्वळ नफा मायनस खर्च थर्ड ऑप्शन आहे सेल्स मायनस स्टॉक प्लस खरेदी बंद करणे आणि लास्ट ऑप्शन आहे विक्री मायनस विक्री केलेल्या मालाची किंमत इथं तुम्हाला पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय हे अंडरस्टँड होणं खूप महत्वाचं आहे निव्वळ नफा म्हणजे व्यवसायाची उत्पादने किंवा सेवा त्याच्या निर्मिती आणि विक्रीशी संबंधित सर्व खर्च वजा केल्यावर होणारा नफा तुम्ही तुमच्या एकूण विक्रीतून विक्री केलेल्या वस्तूची किंमत वजा करून एकूण नफ्याची गणना करू शकता म्हणजेच इथे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर डी सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड किंवा विक्री मायनस विक्री केलेल्या मालाची किंमत पॅटी कॅश इज यूज फॉर पेमेंट ऑफ इथं तुम्हाला पॅटी कॅश बद्दल विचारलं आहे जो पॅटी कॅश असतो तो पुढच्या पेमेंटसाठी यूज केला जातो आणि ऑप्शन्स आहेत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वेतन सेकंड जो ऑप्शन आहे तो आहे मालमत्ता खरेदीसाठी थर्ड ऑप्शन आहे टपाल आणि वाहतूक इत्यादीशी संबंधित लहान खर्च आणि लास्ट ऑप्शन आहे वरील सर्व पॅटी कॅश फंड किंवा शृंग रोग निधी ही कंपनीची एक छोटी रक्कम असते जी अनेकदा हातात ठेवली जाते ओके की लॉक करून ड्रॉवर किंवा बॉक्समध्ये किरकोळ किंवा प्रासंगिक खर्च जसे की कार्यकालीन पुर पुरवठा किंवा कर्मचाऱ्यांची परतफेड करण्यासाठी एक क्षुल्लक रोग निधी कालाकालीन नियतकालीन समस्यातून जाईल आर्थिक विवरणासाठी व्यवहार देखील नोंदवलेले असतील ओके सोटीकेश so, म्हणजे रक्कम टपाल आणि वाहतूक इत्यादी संबंधितच्या छोट्या खर्चाच्या भरणा करण्यासाठी वापरली जाते श्रुण रोख हे चालू मालमत्ता खाते आहे हा कंपनीचा रोख रकमेचा भाग आहे म्हणजेच इथे जे करेक्ट आर होईल ते होईल ऑप्शन नंबर सी टपाल आणि वाहतूक इत्यादीशी संबंधित लहान खर्च नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे बॅलन्सशीट मध्ये कोणते राखीव ठेवलेले नाही बॅलन्सशीट आणि ऑप्शन्स दिले आहेत गुप्त राखीव सेकंड ऑप्शन आहे जनरल रिझर्व म्हणजे सामान्य राखीव थर्ड ऑप्शन आहे भांडवल राखीव आणि लास्ट ऑप्शन आहे वरील सर्व जर आपण जनरल रिझर्व बद्दल बोलायला गेलो म्हणजे सामान्य राखीव बद्दल बोलायला गेलो तर सामान्य राखीव निधीला राखीव निधी म्हणून संबोधले जाते जो लेखा कालावधी दरम्यान व्यवसायाद्वारे कमावलेल्या नफ्याचा काही भाग बाजूला ठेवून तयार केला जातो जसे की आपत्कालीन परिस्थिती पूर्ण करणे भविष्यातील नुकसान भरून काढणे खेळटे भांडवल वाढवणे त्यानंतरचा जो जा ऑप्शन आहे तो आहे कॅपिटल रिझर्व्ह किंवा भांडवल राखीव मोठ्या दीर्घकालीन गुंतवणुकीतून प्रकल्पासाठी किंवा इतर अपेक्षित खर्चासाठी बाजूला ठेवलेला निधी किंवा खाते ओके सो बॅलन्स शीट मध्ये गुप्त राखीव रक्कम दर्शवली जात नाही गुप्त राखीव हा शब्द शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याने अस्तित्व ताळेबंदात उघडले केले जात नाही असे म्हणता येईल की दायित्वापेक्षा जास्त मालमत्तेचे प्रमाण आहे आणि तो ताळेबंद उघड किंवा दाखवले जात नाही इथे या प्रश्नाचे करेक्ट आन्सर होईल ऑप्शन नंबर ए सिक्रेट रिझर्व्ह किंवा गुप्त राखीव अंडर डिमिनिशिंग बॅलन्स मॅथड डेप्रिसिएशन म्हणजेच घडत्या शिल्लक पद्धती अंतर्गत घसारा आणि ऑप्शन्स आहेत दरवर्षी स्थिर आहे सेकंड ऑप्शन आहे दरवर्षी वाढते थर्ड ऑप्शन आहे दरवर्षी घडते आणि काहीही नाही घटणारी शिल्लक पद्धत ज्याला रिड्युसिंग बॅलन्स पद्धत असेही म्हणतात ही, ही मागील वर्षापासून आणलेल्या मालमत्तेच्या शिल्लक रकमेवर प्रत्येक वर्षी ठराविक टक्केवारीने घसरा मोजण्याची एक पद्धत आहे घडत्या शिल्लक पद्धतीनुसार घसरा दरवर्षी कमी होतो पुस्तक मूल्य दरवर्षी कमी होत असल्याने त्यामुळे घसरणारी दरवर्षी कमी होतो हा या पद्धतीनुसार मालमत्तेचे मूल्य कधीही शून्यावर कमी होत नाही सो so, इथे या प्रश्नाचे जे, जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी डिक्रीज एव्हरी इयर म्हणजे दरवर्षी घडते भांडवली आणि महसूल खर्चामधील फरकामध्ये मूलभूत विचार आहेत आणि ऑप्शन्स आहेत व्यवसायाचे स्वरूप सेकंड ऑप्शन आहे व्यवसायाचा महसूल निर्मिती क्षमतेवर परिणाम थर्ड ऑप्शन आहे खर्चाचा उद्देश आणि लास्ट ऑप्शन आहे वरील सर्व भांडवली खर्च ही ठराविक मालमत्तेची एक वेगळी मोठी खरेदी असते जी दीर्घ कालावधीसाठी महसूल निर्मितीसाठी वापरली जाईल महसूल खर्च हे चालू परिचालन खर्च आहे जे दैनंदिन व्यवसाय चालवण्यासाठी वापरले जाणारे अल्प मुदतीचे खर्च आहेत भांडवली आणि महसूल खर्चाच्या फरकामध्ये मूलभूत बाबी म्हणजे व्यवसायाचे स्वरूप व्यवसायाचा महसूल निर्मिती क्षमतेवर परिणाम आणि खर्चाचा हेतू म्हणजे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे इफ अॅन इफेक्ट ऑफ अ एरर इज कॅन्सर बाय द इफेक्ट ऑफ अ सम अदर एरर इट इज कॉमनली नोन ॲज म्हणजेच जर एखाद्या त्रुटीचा प्रभाव इतर काही त्रुटीच्या प्रभावाने रद्द केला असेल तर त्याचे सामान्य म्हणून ओळखले जाते आणि ऑप्शन्स आहेत तत्वाची चूक सेकंड ऑप्शन आहे भरपाई संबंधित त्रुटी थर्ड ऑप्शन आहे वगळण्याची चूक आणि लास्ट ऑप्शन आहे आयोगाची त्रुटी जर एखाद्या त्रुटीचा प्रभाव इतर काही त्रुटीच्या प्रभावाने रद्द केला असेल तर त्याला सामान्यात भरपट्टो त्रुटी म्हणून ओळखले जाते जो ऑप्शन आहे इथे तो आहे तत्वाची चुकी तत्वाची त्रुटी ही एक लेखा चूक आहे ज्यामध्ये एखादी नोंद लेखेच्या मूलभूत तत्वाचे किंवा कंपनीने स्थापित केलेल्या ले, मूलभूत लेखा तत्वाचे उल्लंघन करते त्यानंतर जो ऑप्शन आहे तो आहे वगळण्याची चूक वगळण्याची चूक चूक एक ज्यामध्ये तुम्ही केले पाहिजे असे काही न करणे किंवा एखादी रक्कम किंवा वस्तुस्थिती यासारख्या गोष्टीचा समावेश न करणे समाविष्ट आहे आणि जो लास्ट ऑप्शन आहे तो आहे आयोगाची त्रुटी कमिशनची त्रुटी ही एक त्रुटी आहे जी जेव्हा एखाद्या अकाउंट योग्य खात्याचे डेबिट किंवा क्रेडिट रेकॉर्ड करतो परत चुकीच्या उपकंपनी खात्यात किंवा लेजरमध्ये नोंदवतो भरपट्टो त्रुटी देणारी भरपट्टी देणारी त्रुटी ही एक लेखा त्रुटी आहे जी दुसऱ्या लेखा त्रुटीच्या ऑफसेट करते जेव्हा निव्वळ परिणाम शून्य असतो तेव्हा या त्रुटी एखाद्या खात्यात आणि त्याच अहवाल कालावधीत आदळतात तेव्हा ते शोधणे कठीण होऊ शकते म्हणजेच इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर बी भरपाई संबंधित त्रुटी तत्वानुसार एका लेखा काला कालावधीपासून दुसऱ्या कालावधीपर्यंत समान लेखा पद्धत वापरली जावी आणि ऑप्शन्स आहेत पुराण मतवाद सेकंड ऑप्शन आहे सातत्य थर्ड ऑप्शन आहे व्यावसायिक संस्था आणि लास्ट ऑप्शन आहे पैसे मोजमापन ओके सातत्य तत्वे सांगते की तुम्ही एकदा एका लेखातत्व किंवा पद्धत स्वीकारली की भविष्यातील लेखा कालावधीत त्याचे सातत्याने पालन करणे सुरू ठेवा त्यानंतर आहे व्यावसायिक संस्था व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व असणे आणि त्याच्या मालकापेक्षा वेगळी असते आणि लास्ट जो आहे तो आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट किंवा पैसे मोजमापन मनी मेजरमेंट कन्सेप्ट किंवा मनी पैसे पण संकल्पना सांगते की व्यवसायाने केवळ लेखा व्यवहाराची नोंद केली पाहिजे जर ती पैशाच्या संदर्भात व्यक्त केली जाऊ शकते याचा अर्थ असा की लेखा व्यवहाराचा फोकस गुणात्मक माहितीवर न ठेवता परिणामक माहितीवर असतो आणि जो फर्स्ट ऑप्शन आहे तो आहे पुराण मतवाद जो मी तुम्हाला एक्सप्लेन नाही केला त्याचा अर्थ असा होतो की अकाउंटिंग पुराण मतवाद मध्ये हा एक तत्व आहे ज्यासाठी सावितगिरीने सावधगिरीने आणि उच्च प्रमाणात पडताळासाठी तयार करणे आवश्यक आहे सर्व संभाव्य नुकसान जेव्हा ते शोधले जातात तेव्हा नोंदवले जातात तर नफा केवळ तेव्हाच नोंदवला जाऊ शकतो जेव्हा तो पूर्णपणे लक्षात येतात म्हणजेच इथे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर होईल ते होईल ऑप्शन नंबर बी कन्सिस्टन्सी किंवा सातत्य अबिल ऑफ अंज वेन वेन ड्रॉन रिक्वायर्ड म्हणजे जेव्हा काढले जाते तेव्हा एक्सचेंज चे बिल आवश्यक असते आणि ऑप्शन्स आहेत नोटींग सेकंड ऑप्शन आहे डिस्काउंटिंग म्हणजे सवलत थर्ड ऑप्शन आहे स्वीकृती आणि लास्ट ऑप्शन आहे काहीही नाही अ बिल ऑफ अ एक्सचेंज जेव्हा काढले जाते तेव्हा ड्रॉ घेणारा स्वतःला एक्सचेंज च्या बिलतून बिलातून रक्कम देण्यास गुंतवून ठेवतो जो देय मुदतीवर सहन करेल किंवा ठेवेल म्हणजेच अ बिल ऑफ अ एक्सचेंज वेन अ क्सेप्टन्स by acceptance, the drawee engage himself to pay the amount from the bill of exchange to the person who will bear or hold it on the due term. अट्तम इतुम्मला एक्स्प्रेन केल और एक तया नुसार जे आंसर होईल तय होईल option number C, acceptance कि वा श्रीकृति Errors are which type of mistake? So, इन दिस क्वेश्चन दे आस्क यू अबाउट द द ऑप्शन गिव्हन आर जाणून बुजून सेकंड ऑप्शन आहे न सापडलेला थर्ड ऑप्शन आहे अनावधाने आणि लास्ट ऑप्शन आहे वरीलपैकी काहीही नाही नाव हिअर फर्स्ट यू हॉ टू अंडरस्टँड वॉट इज एरर सो चुका म्हणजे नकळत झालेल्या चुका काहीही नकळत कृती वगळणे किंवा अज्ञान आश्चर्य लादणे किंवा चुकीचा आत्मविश्वास त्यामुळे उभरलेली त्रुटी मनाची स्थिती वास्तविकतेला अनुरूप नाही ओके म्हणजेच एरर आर अनकंडिशनल मिस्टेक सम समिंडिशनल ऍक्ट ओमिशन ऑर अ एर अरायझिंग फ्रॉम दी इग्नोरन्स ऑर दी सप्राईज ओके अ स्टेट ऑफ अँड नॉट इन अकट विथ द रियालिटी म्हणजेच इथे या प्रश्नाचे जे, जे करेक्ट आन्सर होईल ते होईल अनावधानाने